मराठी शाळा प्रेझेंट्स मराठी लेखन कसे करावे दुरेगी वहीचा वापर. प्लीज सबस्क्राइब मराठी शाळा. नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी मराठी भाषा लेखन, विशेष करून मराठी भाषा ही दुरेगी वहीमध्ये लेखन कसे करावे यावर आपण आज हा व्हिडिओ टाकणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला विनंती आहे की आपण मराठी शाळा हा चॅनल सबस्क्राईब करावा आणि पुढे शेअर करावा. आवडल्यास नक्की कमेंटमध्ये लिहावं आणि मराठी शाळेसाठी सहकार्य करावं. मराठी या विषयामध्ये आपण मुळाक्षरावरती लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला त्या मुळाक्षरावरती दिसून येतं की आपल्याला त्याचे काही स्ट्रोक्स असतात, त्याप्रमाणेच आपल्याला ते लेखन करावं लागतं. तर अक्षर जे आहे ते व्यवस्थित आणि सुंदर या प्रकारे येतं. मुलांना पण तशीच सवय या ठिकाणी आपण लावू शकतो. आणि सुट्टीमध्ये हा तर फार चांगला उपक्रम आहे की मुलांना आपण दुरेगी वहीमध्ये शुद्धलेखन करण्याची सवय ही जोपासायला पाहिजे आणि शुद्धलेखन हे दुरेगी वहीमध्ये करून घ्यायला पाहिजे. आज मी या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे की दुरेगी वहीचा वापर हा आपण यापूर्वी पण एक छोटासा व्हिडिओ आपण टाकला होता की दुरेगी वहीमध्ये कशा प्रकारे लिहावं आणि मुलांना सवय कशी लावावी. माझ्या माहितीप्रमाणे जास्त करून दुरेगी वहीचा वापर हा सर्व शाळांमध्ये होतो, परंतु ज्या प्रकारे व्हायला पाहिजे तसा होत नाही. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू इच्छितो की या लाईनमध्ये, ही जी लाईन आहे, या लाईनमध्ये आपले मुलं दुरेगी वहीचा वापर करतात, सुरुवात इथून लिहायला करतात, जी की पूर्णपणे चुकीची आहे. आपल्याला मुलांना या लाईनमध्ये लिहायला शिकवायचं आहे. या ठिकाणी आपण आपल्या चॅनलचं नाव या ठिकाणी आपण लिहूया आणि त्यापासून आपण सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला छोट्या ओळीमध्ये न लिहिता मोठ्या ओळीमध्ये आपल्याला लिहायचं आहे. आपण या ठिकाणी लिहिणार आहोत मराठी. अशा प्रकारे लिहिल्यानंतर शाळा, अशा प्रकारे आपण या ओळीमध्ये लिहिल्यानंतर आपल्याला दिसून येईल की जी वरची जी छोटी ओळ होती, दुरेगी वहीमध्ये जी छोटी ओळ असते तिचा वापर आपण वेलांटीसाठी करायचा आहे वरच्या ओळीचा. आणि जी आपण जी अक्षरं बसवलेली आहेत मधल्या ओळीमध्ये, याला आपण अक्षराचा मुख्य भाग म्हणतो. आणि त्याला जे आपण जोडतो, वेलांटी असेल, उकार असेल, त्याच्यासाठी जी वरची जी ओळ आहे ती वेलांटी आणि मात्र्यासाठी जी आहे. या ठिकाणी मी आपल्याला काढून दाखवू इच्छितो. ही आहे आपली वेलांटी आणि ही आहे आपली दुसरी वेलांटी. त्याचप्रकारे या ठिकाणी आपण एक शब्द लिहिला के स, अशा प्रकारे आपण शब्द लिहिला तर आपल्याला दिसून येईल की या ठिकाणी आपण त्याला मात्रा जो दिला तो छोट्या ओळीमध्ये दिलेला आहे. त्याचप्रकारे छोट्या ओळीसाठी, छोट्या ओळीचा वापर हा एक मात्रा, दोन मात्रा असेल त्याच्यासाठी आपण करू शकतो आणि अनुस्वारासाठी देखील करू शकतो. अशा प्रकारे आपण त्या ओळीचा वापर करायचा आहे. तसंच जी मधली ओळ आहे, जी आपण आत्ताच आपण सांगितलेली आहे, या ठिकाणी आणखीन एक आपण शब्द लिहूया जो आपल्या आवडीचा आहे, खायचा पदार्थ, भे, अळ,
अशा प्रकारे आपण तो शब्द लिहिला तर आपल्याला दिसून येईल की अशा प्रकारे आपल्याला ती मधल्या ओळीमध्ये अक्षर लिहायचे आहेत आणि ज्या अक्षराला आपण अवयव वापरतो वेलांटी उकार मात्रा ते आपल्याला वरच्या ओळीमध्ये लिहायचे आहेत. आता खालच्या ओळीची जी छोटी ओळ असते जी दुसरी दुरेगी वहीमध्ये जी छोटी ओळ असते जी खालची त्याच्यामध्ये आपल्याला उकार लावायचे असतात उकाराचे शब्द लिहायचे असतात ते पण आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. जसे या ठिकाणी आपण लिहिणार आहोत पुणे अशा प्रकारे आपण या ठिकाणी तो शब्द लिहिला मोठ्या ओळीमध्ये आणि छोट्या ओळीमध्ये त्याचा आपण या ठिकाणी उकार दिलेला आहे. त्याचप्रकारे या ठिकाणी आपण या ठिकाणी दाखवूया परत मित्रांना आपल्या आपण या ठिकाणी मित्राचं नाव लिहूया सु रे श सुरेश उ न्या ला पुण्याला गे ला या ठिकाणी आपण बघू इच्छितो बघू शकतो सुरेश पुण्याला गेला या ओळीमध्ये ही पण दुरेगी वही आहे ज्या ठिकाणी आपण मात्र्याचा वापर वरती छोट्या ओळीत केला आणि उकाराचा वापर खालच्या छोट्या ओळीत केला आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी ओळी लिहिलेली आहे. अशा प्रकारे आपण दुरेगी वहीचा वापर या ठिकाणी केला तर आपल्याला ते दिसून येईल की आपल्या वहीमध्ये चांगल्या प्रकारे अक्षर आणि शुद्ध लेखनासारखं म्हणजे शुद्ध लेखन जसं पाहिजे त्या प्रकारे होणार आहे. तर अशी सवय आपण मुलांना लावायची आहे. बहुतेक शाळांमध्ये दुरेगी वही वापरली जाते परंतु लिहिण्याची जी पद्धत आहे ती वरच्या ओळीतून म्हणजे छोट्या ओळीतून सुरू होते. लहान मुलांचं अक्षर हे छोटं दिसून येतं या प्रकारे मुलं या ठिकाणी लिहितात म रा ठी शा ळा. मला सांगा त्याने असं लिहिलं आणि पू असा उकार दिला आणि न ला असा का मात्रा दिला तर तो उकार आणि मात्रा हा अक्षरापेक्षा मोठा दिसत नाही आहे का. मग या ठिकाणी अशा प्रकारे लिहिणं हे चुकीचं आहे. तर या प्रकारे आपण लिहिलं पाहिजे जसं की या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे या प्रकारे लिहायचं नाही आणि आपल्या मुलांनाही लिहू द्यायचं नाही. आपण मराठी भाषा शिकतो आहे इंग्रजीसाठी आपण अट्टहास धरतो. इंग्रजी मुलं ज्यावेळेस लिहितात चार रेगी ओळीमध्ये लिहितात त्यांचं एकही अक्षर चुकलं की आपण त्यांना खवळतो की या वरच्या तीन लाईनीमध्ये खालच्या दोन लाईनीमध्ये वरच्या चार लाईनीमध्ये असं लिहि तसं लिहि आपण त्याला वारंवार सांगतो आणि ए बी सी डी लिहित असताना चुकलं तर आपण त्याला शिक्षाही करतो किंवा त्याला खवळतो. पण मराठी तो ज्यावेळेस अशा प्रकारे लिहितो तर आपण त्याला काहीच म्हणत नाही. तर आपलं त्याला काम आहे की मराठी या प्रकारे लिह रे बाबा अशा प्रकारे लिह रे बाबा तुझं अक्षर चांगलं काढ तुला शुद्ध लेखनाची सवय लाव असं सांगायचं आपलं त्याला काम आहे आणि आपण ते सांगितलं पाहिजे. या ठिकाणी आपण लिहिणार आहोत शाळेबद्दल माहिती माझी शाळा खूप छान आहे अशा प्रकारे आपण ते लिहिणार आहोत. मला माझी शाळा आवडते. मी दर रोज शाळेत जातो अशा प्रकारे आपण त्याला लिहायला
लावायचं आहे आणि मग त्याचा अक्षर आपण पाहायचा आहे. पुढे आपण त्याला देणार आहोत माझ्या शाळेचे नाव आहे हिंद सेवा मंडळाची प्राथमिक शाळा या प्रकारे आपण त्याला लिखाण करायचं सांगितलं तर नक्कीच आपला मुलगा किंवा आपली मुलगी जी आहे ती शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे दुरेगी वहीमध्ये लिहिण्याचं योग्य काम करणार आहे आणि सुट्टीमध्ये तिचा फारसा सराव होणार आहे दुरेगी वहीमध्ये लिहिण्याचा आणि नक्कीच ती चांगल्या अक्षरामध्ये लिहिणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहावा आणि शेअर करावा, लाईक करावा, आवडला असल्यास नक्की सांगावं आणि कमेंटमध्ये लिहावं की हा व्हिडिओ कसा वाटला आणि सजेशन द्यावे. आपल्याला काही शंका असतील त्या विचाराव्या, सुधारणा असतील त्यासुद्धा सांगाव्यात. तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो नक्की सांगावा, कळवावं. मी मराठी, माझी शाळा मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र, मराठी शाळा. प्लीज सबस्क्राइब मराठी शाळा. धन्यवाद.